भारत ठरणार चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा जगातील पहिला देश, भारताला मिळणार विश्वविक्रमाची संधी, लडाखच्या पूर्व भागातील परिस्थिती सुधारण्यासाठी भारत आणि चीन प्रयत्नशील, दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू, विजय वडेट्टीवारांना विरोधी पक्षनेता केल्याने काँग्रेसमध्ये धुसफूस, काँग्रेसमधील आमदारांचा एक गट महायुतीत सहभागी होण्याच्या तयारीत, शिंदे गटातील खासदार प्रतापराव जाधव यांचा दावा, संजय राऊत हे लोकसभा निवडणूक लढणार असल्याची जोरदार चर्चा, ईशान्य मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढण्याची दाट शक्यता, शरद पवार हे उत्तुंग नेते परंतु त्यांना राज्यात एक हाती सत्ता कधीच आणता आली नाही, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांवर केली सडकून टीका, दिलीप वळसे पाटील यांनी पहिल्यांदा शरद पवार यांच्यावर सोडले टीकास्त्र, NCCF मार्फत आजपासून 25 रुपये प्रतिकिलो कांदा विकणार, महागाईला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारचा निर्यात शुल्क वाढीचा निर्णय, या निर्णयाविरोधात नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार समित्या बेमुदत काळासाठी राहणार बंद, ट्विटरच्या व्हेरिफिकेशन प्रक्रियेत होणार मोठा बदल, सरकारी डॉक्युमेंट दाखवून मिळणार ब्लूटिक, तलाठी भरती परीक्षेत मोठं विघ्न, सर्व्हर डाऊन झाल्याने लाखो परीक्षार्थी खोळंबले, संभाजीनगर अकोला लातूर अमरावती आणि नागपूर जिल्ह्यात परीक्षा केंद्रांवर सर्व्हर डाऊन झाल्याने विद्यार्थी झाले आक्रमक, तलाठी परीक्षेच्या वेळेत बदल, दुपारी 2 वाजता होणार परीक्षा, सनी देओलच्या बंगल्याची लिलाव प्रक्रियेला अचानक स्थगिती, बँक ऑफ बडोदाकडून तांत्रिक कारणाची सुबब, बँकेने पाठवलेली नोटीस घेतली मागे,